डाक विभागानं 9 फेब्रुवारी रोजी शोधा मधाळे पोस्टमास्टर जनरल नवी मुंबई क्षेत्र यांच्या उपस्थितीत ठाणे विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा डाकघरांचा महामेळावा मराठी ग्रंथसंघ जिल्हा परिषदेच्या ऑफिस समोर आयोजित केला होता. या महामेळाव्याला सर्व शाखा डाकपाल आणि डाक वितरकांची तसंच पोस्टमास्टरांची उपस्थिती होती. या मेळाव्यामध्ये 11,000 नवीन खाती उघडण्यात आली आहेत. एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशानं हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. कारण पोस्ट खात्याचं ध्येय आहे जेव्हा गावं होतील सुरक्षित तेव्हा देश होईल विकसित. खात्यांच्या सर्व योजनांची माहितीही इथे उपलब्ध होती. तसंच पोस्टमास्टर जनरल नवी मुंबई क्षेत्रांनी सगळ्यांशी संवाद साधला. दरम्यान या महामेळाव्याच्या निमित्तानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील सर्वात जास्त खाती मिळवून देणाऱ्या नूतन यांचा सत्कार करण्यात आला. तसंच खात्याला सर्वात जास्त खाती आणि विमा रक्कम मिळवून देणाऱ्या शाखा डाकपालांचाही सत्कार करण्यात आला. मार्च 2019 आमचं हे फायनान्शियल इयर असेल तर आता थोडेच दिवस मार्च 31 उरलेले आहेत. त्यामुळं आम्ही इथे आमच्या ज्या ज्या पोस्टाच्या सेवा चालू आहेत ग्रामीण भागामध्ये किंवा प्रत्येक ऑफिसमध्ये सेव्हिंग बँक आहे किंवा आता नवीन सर्व्हिस सुरू झालेली आहे ती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आहे आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे. त्यांनी काय काम केलं ह्याचा आम्ही आढावा घेतला आणि ज्या ज्या पोस्टमास्टरनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना उत्तेजन म्हणून आम्ही आज पारितोषिकं दिलेली आहेत.